जिल्ह्यातील पेंच वाघ्र प्रकल्पातील सालेघाट परिक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळल्यामुळे वन विभागाचे अधिकारी, उपसंचालक व पशु वैद्यकीय अधिकारी यांचं एक पथक घटनास्थळी गेलं असून वन विभागात या वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला, ती जखमी झाली होती का याची चौकशी करत आहेत. पेंचच्या सालेघाट वनपरिक्षेत्रात 7 ते 8 वर्षाच्या T35 वाघिणीचे वास्तव्य होते. काही दिवसांपूर्वी काही पर्यटकांनी वाघिणीचे जखमी अवस्थेतील व्हिडिओ काढून वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार सदर वाघिणीचे वन कर्मचारी ट्रॅप कॅमेऱ्यात सनियंत्रण करत होते. त्यावेळी त्यांनाही ही वाघिण व्यवस्थित चालत नसल्याचं दिसून आलं. मात्र मंगळवारी 28 डिसेंबरला ही वाघिण मृतावस्थेत आढळून आली. प्राथमिक तपासात सदर वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नसून शवविच्छेदन केल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.